जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, एक सुवर्णमय परंपरा। असल सोनं आणि हिरे खरेदीची संधी आता कुडाळमध्ये। मालवणमधील अभूतपूर्व प्रतिसादानंतर मुंबईचे नामवंत जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्सचं एक्झिबिशन आता कुडाळ शहरात। 27 ते 30 डिसेंबर हॉटेल कोकण स्पाइस, मुंबई गोवा हायवे, कुडाळ येथे, सकाळी 10:30 ते 8:30 वाजेपर्यंत। सोने आणि हिरे खरेदीची खास सवलत जाणून घेण्यासाठी नक्की भेट द्या। सावंतवाडी पंचायत समितीच्या आज झालेल्या सभापती आणि उपसभापती निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे भाजपनंच बाजी मारली। भाजपच्या सभापती पदाच्या उमेदवार मानसी धुरी आणि उपसभापती पदाचे उमेदवार वसंत उर्फ शीतल रावत हे 13 विरुद्ध 5 मतांनी विजय झाले। महाविकास आघाडीचे उमेदवार मनीषा कोवेकर आणि मेघश्याम काजरेकर यांना 5 मतं मिळाली। सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिलं। यावेळी गटविकास अधिकारी गजानन भोसले उपस्थित होते। भाजपचे सदस्य माजी सभापती पंकज पेडणेकर, संदीप निमळेकर, रवी मडगावकर, श्रीकृष्ण सावंत, संदीप गावडे, निकिता गोवेकर, गौरी पावसकर, श्रुतिका वाकर, सुनंदा रावळ, अक्षया खडपे, प्राजक्ता केळुसकर, तर महाविकास आघाडीचे रुपेश रावळ, मोहन चव्हाण, रेश्मा नाईक आदी सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला। सभापती निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। सावंतवाडी पंचायत समिती सभापती उपसभापती निवडणुकामी 4 अर्ज प्राप्त झाले होते। 4 अर्ज वैध ठरवण्यात आले होते। त्याच्यामध्ये सभापती पदासाठी मानसी महेश धुरी, मनीषा गोवेकर ह्या सभापती पदासाठी म्हणजे उमेदवार म्हणून नामनिर्देशन झालं होतं। त्याच्यापैकी मानसी धुरी यांना 18 सदस्यांपैकी 13 सदस्यांनी मतदान केल्यामुळं मानसी धुरी या सभापतीपदासाठी निवडून आलेल्या आहेत असं मी जाहीर करतो। त्यानंतर उपसभापती पदासाठी 2 अर्ज प्राप्त झाले होते, मेघश्याम काजरेकर आणि वसंत रावळ। तर ह्याच्यामध्ये मेघश्याम काजरेकर यांना 5 मतं पडलेली आहेत आणि वसंत रावळ यांना 13 मतं पडल्यानं ते उपसभापती पदासाठी निवडून आल्याचं मी जाहीर करतो। अनेक मीडिया तसेच माझे सर्व भाजप पक्ष, माझे सर्व जिल्हा पंचायत सदस्य, माझ्या सहकारी सर्व पंचायत समिती सदस्य यांनी माझ्यावर विश्वास ठेवूनच मला सभापतीपद दिलं आहे, त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानते। आणि त्यांनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली, मग त्या जबाबदारीतनं मी माझ्या परीने चांगल्या प्रतीने आणि पारदर्शक प्रमाणे कारभार सांभाळेल। कालच अट्ट माननीय कैलास होते, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा वाढदिवस होता, त्या जयंतीनिमित्त आज मला एक खरोखर योग येतोय की उपसभापती बसण्याचं या ठिकाणी पंचायत समितीवर। त्यांची जी ध्येय आहे त्याच निष्ठेने सबका साथ सबका विकास, माझे जे विरोधक नाही सगळ्यांना सहकार्य सगळ्यांना घेऊन मी या ठिकाणी हा कारभार आखणार आहोत। आणि जास्तीत जास्त जी घरकुलची प्रकरणं रखडलेली आहेत ती जास्तीत जास्त या घरकुलच्या प्रकरणाला मी न्याय द्या।